आंदोलनकारियों पर हुए लाठीचार्ज के बाद अब आरक्षण की मांग तेज हो रही है, जिस पर बोलते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इसका ठेकरा अशोक चव्हाण पर फोड़ा था, जिस पर कड़ा रुख अपनाते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि उस समय उप समिति में एकनाथ शिंदे भी सदस्य थे, तब उन्होंने कुछ क्यों नहीं कहा, आज सरकार में है इसलिए मन मुताबिक वक्तव्य कर रहे हैं जिसका कोई अर्थ नहीं है। तोड़गा काढलाच पाहिजे, लवकर तोड़गा निघाला पाहिजे। ते रांगे पाटील ज्या ठिकाणी बसले आता मला वाटते 12-13 दिवस आहे आणि त्यांच्या प्रकृतीची नक्कीच सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। कारण माणूस समाजासाठी लढतो आहे, त्याला त्यावेळेस शासनाची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे। रायला विषय तोडगा काय निघतो, मला वाटतं की तोडगा असा काय काढावा, आम्ही सांगितलं फॉर्म्युला की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले हे खरं जबाबदारी शासनाची आहे, बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये। आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं, हिरवा फिरवी कशाला, कशाला एक महिन्याची मुदत पाहिजे।